कोण घेणार श्रेय गटारीचं कोण घेणार श्रेय कोण घेणार श्रेय गटारीचं अरे गटारीचं कोण घेणार श्रेय कोण घेणार श्रेय कोण घेणार श्रेय गटारीचं अरे निकृष्ट कामाचं श्रेय कोण घेणार कोण घेणार कोण घेणार कोपरगाव शहरात कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नूतन बस स्थानकाचे सहा एप्रिल दोन हजार रोजी राज्याचे माजी मंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले मात्र या नूतन इमारतीच्या परिसराची दयनीय अवस्था झाली असून स्वच्छतागृह बस स्थानक परिसरात ड्रेनेज लाईनचे अस्वच्छ पाणी परिसरात उघड्यावर सोडल्यानं मोठी दुर्गंधी पसरली आहे याबाबत बस आगार प्रमुख आजी माजी लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या निकृष्ट कामाचे श्रेय कोण घेणार असं म्हणत या सांडपाण्यात नाचत टाहो फोडत लक्षवेधी आंदोलन केलंय या बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गटारीच्या पाण्याचे तलाव भरले असल्यानं चोवीस तास येथे वावर आहे प्रवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी निकृष्ट कामाचे श्रेय कोण घेणार असं म्हणत नाचत गाज नाचत गात टाहो फोडत लक्षवेधी आंदोलन केलंय कोण घेणार श्रेय गटारीच कोण घेणार श्रेय कोण घेणार श्रेय गटारीच अरे गटारीच

गटारे गटारीत नाचायचं रे, गटारी ना रे।, गटारी ना रे। ना गटारी ना हे गटारीत नाचायचं रे हे गटारीत नाचायचं र नाचायचं गटारीत नाचायचं कोपरगाव शहरामध्ये अद्यावत असे एस सी स्टँड बांधण्यात आले हे एस सी स्टँडच्या बांधण्यावरून हे मी केलं हे मी केलं मी निधी आणला माझ्यामुळं झालं असे श्रेय घेणारे अनेक लोक पुढं आलेत परंतु सहा महिन्यापूर्वी सात मंत्री येऊन ह्या ए सी स्टँडचं उद्घाटन केल्यानंतर केवळ महिनाभरामध्येच याचे शौचालय ब्लॉक झालेत आणि गेली चार महिन्यापासून या शौचालयांचं पाणी रस्त्यावरती म्हणजे ए सी स्टँडमध्ये फिरतं आणि दुर्गंधी फिरता पसरते दिवाळीच्या सणानिमित्त कोपरगावमधून काही लोक बाहेर जाणार किंवा बाहेरची लोक कोपरगावमध्ये येणार आणि ह्या अनुषंगाने ए सी स्टँडमध्ये असलेली दुर्गंधी हा एक मोठा आयरणीचा विषय निर्माण झाला म्हणून त्या उघड्या गटारीमध्ये मी आज तांडव केलं आहे आणि मी या निकृष्ट कामाचं श्रेय कोण घेणार जे काँक्रिटीकरण झालं ते काँक्रिटीकरण रिपेअर करण्याचं नाटक केलं आणि पुन्हा एका महिन्यामध्ये खड्डे पडले कोपरगावच्या ए सी स्टँडवरती कॉंक्रिटीकरण केलेलं असताना ह्या कॉन्क्रीटवरती धुळीचं साम्राज्य आहे आंघोळ करून ए सी स्टँडवरती गेल्यानंतर त्या एस टी प्रवासाला जाताना कोपरगावचा एस धुळीचा प्रसाद घेऊनच जावं लागतं ही शोकांतिका को आहे कोपरगावचं जे एस टी स्टँड आहे त्या ए सी स्टँडचे आतमध्ये जे असलेले स्वच्छताग्रह आहे हे कधीही स्वच्छ केले जात नाही कायम ब्लॉक असतात आणि त्याच्यामध्ये असे टॉयलेटचे भांडे फोडण्यात आले दरवाजे तोडण्यात आलेले आहेत मग एस टी व एस टी स्टँडवरती असलेले कंट्रोलर किंवा विभागप्रमुख एस टी एसी स्टँड प्रमुख हे काय काम करतात करता हा मोठा प्रश्न आहे यासाठी माझं आंदोलन आहे एकदा मी आज आजपर्यंत वारंवार आंदोलन करत आलेलं असताना ए सी स्टँडचा जो डेपो मॅनेजर आहे हा कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही किंबहुना त्याला प्रवाशांना त्रास देण्यामध्येच आनंद मिळतो विद्यार्थ्यांना तर भरपूर त्रास देतात आणि ए सी स्टँड सकाळी सात वाजता जा साफ नसतं अशा परिस्थितीमध्ये मी तांडव केलेला आहेच परंतु दिवाळी संपल्यानंतर रोज सकाळी अर्धा तास मी एसी स्टँडचे शौचालय साफ करण्याचा कार्यक्रम हाताशी घेणार आहे धन्यवाद को निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव